आणि आपण इथं आलोय ते रामोशी समाजाचा समाज मंदिराचा पायावर आहे. त्या समाजाचं वैशिष्ट्य मानलं जात होत. प्रभू रामचंद्राचं रक्षण करणारा रामवंशी म्हणजे रामोशी. वनवासाला प्रभू रामचंद्र निघाल्यानंतर, सीतामाई निघाल्यानंतर, त्यांचं कडवं रक्षण दोन जमातीने केलं. एक रामोशी आणि दुसरा कोळी बिल्ल, हे लोक संरक्षण करत होते. पुढच्या टप्प्यात वानरसेना आली आणि सत्य बोलणं हा रामोशी समाजाचा एक गुणधर्म आहे. आशा मंदिरा या ठिकाणी आज आपण नागणेचं तुम्हाला एवढंच सांगतो, ही यादी दिली ती यादी त्यातला फक्त पुतळ्याचा विषय जरा बाजूला ठेवा. पुलाचं काम तुमचं सर्वे बिर्वे अंतिम टप्प्यात मिलावलेलं आहे. सगळी कामं टप्प्याटप्प्याने या वर्षी आपण पार पाडू अशी अजिबात भावना होऊ देऊ नका. मला तर कुठला वार्डातलं काम आहे कळायचं कारण आहे का हे समजू शकतं का आमदारला? मला गाव दिसत, ही गाम उपरीच. आता उपरीत गेल्यावर ते कुणाच्या मळ्यात गेले, कुणाच्या वार्डात गेले, कुणाच्या वस्तीत गेले, ते उपरी कराट बघाय त्याला मी काम करू. परंतु हे गाव आपलं आहे, प्रेम प्रेमळ गाव आहे, क्रांतिकारी गाव आहे, इतिहासाची याला परंपरा आहे. या गावचं येणाऱ्या वर्षात जवळजवळ सगळी कामं तुमची मार्गी लागलेली असतील, पूर्ण झालेली असतील, एवढा मी तुम्हाला शब्द देतो. चुकून एखाद दुसरं राहिलं अडचणीमुळं काम तर राहील. पुतळ्याला तुम्हाला फाईल तयार करावं लागली, सगळ्यात महत्वाचं ती आहे. परवानग्या मिळत नाही. मी 3 वर्ष आंबेडकर पुतळ्याला राबतोय, अजून मला परवानगी सांगोल्यात मिळाली नाही. तर या परवानग्या काढणं जिकिरीचं काम आहे. 3-4 कार्यकर्त्यांनी पूर्ण वेळ द्यावा लागतोय. पुतळ्या परवानगी जिथं नडेल तिथं मी, जिथं फोन करावं लागेल माझा फोन, पत्र द्यावं लागेल माझा फोन. परंतु पळणं मला होणार नाही, कारण त्याला फार कष्ट आहे, तर उघड सांगतो सर. त्यामुळं तुम्ही पुतळ्याची परवानगी आणा. पुतळ्याचा मला वाटतं निवास कुठं आहे? बऱ्याच वेळा एक विषय मी घेतला, मीच घेतला, ती एक मार्की लावूया आपण सगळी मिळून. गडीच्या कामाच्या संदर्भानेही येणाऱ्या अधिवेशनात तुम्हाला पैसे देतो. मी या गावानं 3 निवडणुकी मला भरभरून दिलंय, माझ्या प्रेम केलं. गाव असतं गट आहेत, पक्ष आहेत, पार्टी आहेत. या चंद्रबागेचा गट वेगळा आहे, पांडुरंगचा वेगळा आहे, विठ्ठलचा वेगळा आहे, पुन्हा सुरेश शेठचा वेगळा आहे, तर मग ते पाहुण्याचा वेगळा आहे. इथं काय एक तर आहे. हे सगळं आपल्याला सगळ्या माझ्या गावात आहे. मी मस्त आमदार आहे. गावाबाबतीत वाड्याकडे नदी बघतोच म्हणते. परंतु ही विकासाची गंगा पुढं चालवण्यासाठी तुमच्या सर्वांची गावकऱ्यांची एकजूट आणि माझं पळणं माझं कष्ट यातूनच गाव आपलं चांगलं होणार आहे, सुशोभित होणार आहे, गावच्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटणार आहे. यासाठी उपरीकराकडून मला भरभरून आशीर्वाद तुम्ही दिले पाहिजेत, मला पाठबळ दिलं पाहिजे. तुमचं काम राखत नाही एवढा पुन्हा एकदा शब्द देतो. आणि नागणे पत्रकारांची निवड झाल्याबद्दल त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि मला पुढील कार्यक्रमाला परवानगी.